एन के ऑनलाईन क्लास मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनल करा आणि बाजूला असणाऱ्या क्लिक करा पण बारावी अर्थशास्त्रामधील प्रकरण बारा मध्यवर्ती बँक या प्रकरणाच्या संदर्भात मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी कोणते महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत या घटकासंदर्भात संदर्भात माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो आपण यापूर्वी प्रकरण एक ते प्रकरण अकरा ह्या प्रत्येक प्रकरणाचे अशा पद्धतीने व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यामध्ये दोन हजार वीससाठी साठी कोणते प्रश्न अभ्यासून जाणं गरजेचं आहे याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो आज आपल्याला इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्रामधील प्रकरण बारा मध्यवर्ती बँक ह्या प्रकरणावरती कोणते महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत त्याच्या संदर्भात माहिती अभ्यासायची आहे मित्रांनो यापूर्वी देखील आपण एक व्हिडिओ या प्रकरणावरती बनवला ज्यामध्ये आपण पाहिलं होतं आत्तापर्यंत कोणते प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले होते त्यामध्ये आपण अभ्यास केला आहे जोड्या लावाचा एक मगान गुणांचा प्रश्न चुकीबरोबर हा एक गुणांचा प्रश्न व्याख्या द्या हा दोन गुणांचा प्रश्न कारणे द्या हा दोन गुणांचा प्रश्न आणि सहमत आहात किंवा नाही हा चार गुणांचा एक प्रश्न आत्तापर्यंत या प्रकरणावरती विचारला म्हणून ह्या प्रकरणावरती एकूण दहा गुणांचे प्रश्न विचारले जात आहेत या संदर्भात आपण माहिती अभ्यासून हे सगळे घटक विचारात घेतलेले आहेत दरवर्षी अशाच पद्धतीचे प्रश्न या प्रकरणावरती विचारले जात असल्याने आत्ता देखील या वर्षाच्या परीक्षेमध्ये आपल्याला अभ्यास करताना याच प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे कारण दहा गुणांसाठी अशा पद्धतीचे प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत तर यावर्षी देखील असेच प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येण्याची शक्यता आहे मित्रांनो आताच आपण पाहिलं एक मार्काचा जोड्या लावा हा प्रश्न विचारला जात आहे तर मग कोणत्या जोड्या तुम्ही अभ्यासल्या पाहिजेत एक मध्यवर्ती बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दोघांपैकी कुठलंही नाव येऊ शकतं दोन निरसन केंद्र तीन मध्यवर्ती बँकेची स्थापना चार चलन निर्गमन पाच नियंत्रण किंवा पतनियंत्रण आणि सहा राखीव निधी अशा पद्धतीच्या जोड्या आपण अभ्यासून ठेवल्या पाहिजेत यानंतर मित्रांनो प्रश्न पहिल्यामध्येच क हा जो उपप्रश्न आहे या उपप्रश्नासंदर्भात देखील चुकीबरोबरचं एक विधान ह्या प्रकरणावरती विचारण्यात येतं मग कोणते चुकीबरोबरचे विधान आपण करणं गरजेचं आहे एक भारताच्या रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये झाले किंवा साल दुसरं कुठलंही देऊ शकतील दोन नफा मिळवणे हे मध्यवर्ती बँकेचे मुख्य काय उद्दिष्ट आहे किंवा कार्य आहे तीन मध्यवर्ती निरसंग केंद्रमुळे रोख पैशाच्या वापराची बचत होते चार देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैशाची निर्मिती केली जाते पाच मध्यवर्ती बँकसुद्धा व्यापारी बँकेप्रमाणेच व्यवसाय करते सहा मध्यवर्ती बँक जनतेची बँक म्हणून कार्य करते अशा पद्धतीने मित्रांनो चुकीबरोबरची काही विधानं आपण विचारात घेतलेली आहेत या विधानांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि पुस्तकाच्या खाली असणारे देखील जे स्वाध्यायामध्ये प्रश्न आहेत त्याचा देखील अभ्यास ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न दुसरा अ व्याख्या द्या व्याख्यांच्या दरखील प्रश्न दोन गुणांसाठी या प्रकरणावरती विचारला जातो तर मग कोणत्या व्याख्या अभ्यासल्या पाहिजेत यामध्ये एक रेपो दर दोन मध्यवर्ती बँक तीन मध्यवर्ती निरसन केंद्र चार बँक दर पाच रोख राखीव निधी आणि सहा रिझर्व रेपो दर यांच्या व्याख्या आपण अभ्यासल्या पाहिजेत त्यानंतर आहे प्रश्न दोन ब कारणे द्या यामध्ये पुढील कारणांचा अभ्यास करावा लागेल एक मध्यवर्ती बँक कर्तव्यात चूक करणाऱ्या बँकांवर कार्यवाही करते मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांचा अंतिम ऋतुदाता म्हणून कार्य करते तीन मध्यवर्ती बँक सरकारची बँक म्हणून कार्य करते चार रोख राखीव निधीचे गुणोत्तर बँकांच्या कर्ज देण्याच्या क्षमतेवर परिणाम करते कर्ज व तारण यामधील अंतर कर्जाचे मूल्य ठरवत असते आणि सहा मध्यवर्ती बँकेच्या निरसन केंद्रामुळे रोख पैशाच्या वापराची बचत होते अशा पद्धतीने कारण आपण अभ्यासून ठेवली पाहिजेत यानंतर प्रश्न पाच सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट या करा यामध्ये पुढील प्रश्नांचा अभ्यास करावा लागेल एक मध्यवर्ती बँक व व्यापारी बँक यामध्ये कोणताही फरक नाही दोन रोख राखीव निधीचे गुणोत्तर हे पतनियंत्रणाचे संख्यात्मक साधन आहे तीन बँक दर हे पतनियंत्रणाचे एक संख्यात्मक साधन आहे चार मध्यवर्ती बँकेला ब्यांके बँकेची बँक ब्यांक असेही म्हणतात चलनी नोटा निर्मितीचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडं असतो सहा मध्यवर्ती बँक ही चलन नोटा निर्माण करणारी बँक आहे अशा पद्धतीने मित्रांनो सहमतचे प्रश्न तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत आज आपण प्रकरण बारा या संदर्भातील कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि कोणत्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे मित्रांनो आपण जर यापूर्वीचे व्हिडिओ अभ्यासले नसेल तर व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे आणि वरती गेला तर वरती पर्टिक्युलर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट पाहायला मिळतील त्यावरती क्लिक करून त्या प्लेलिस्टमध्ये असणाऱ्या व्हिडिओचा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो अजूनही बरेचसे विद्यार्थ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपलोड केलेले आप व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मित्रांपर्यंत देखील आपण हे व्हिडिओ पोहोचवलेले नाहीत बऱ्याचशा मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचलेले नाहीत म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर शंभर दोनशे तीनशे विद्यार्थ्यांपर्यंतच हे व्हिडिओ पोहोचताय लाखो विद्यार्थी जर परीक्षेला बसले असतील तर ह्या प्रत्येकापर्यंत हे व्हिडिओ जाणं अपेक्षित आहे किंवा माझ्या अशी इच्छा आहे की प्रत्येकापर्यंत ते पोचावे जेणेकरून प्रत्येकाला ह्या गोष्टीची माहिती होईल म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ समजले आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या मित्रांपर्यंत आपल्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुप असतील तर त्या ग्रुपवरती तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार